बाबा तुम्हाला खरं सांगतोय, मी सोनाला भेटलोच नाही. अरे मग संदेश, काल रात्रभर तू कुठे होतास? बाबा मी 8:30 पर्यंत घरी आलो. हे बघ संदेश. हॅलो, एक मिनिट. ठीक आहे, जा तू. हा बोल, झालं काम? हे बघ, त्याची काळजी तू करू नकोस. मी सांगितलं तेवढंच काम करायचं, कळलं? माझं छोटं घर. भाई पारूभाई, तुम्ही शांत व्हा प्लीज. साहेबांची मनस्थिती बघत कशी शांत एवढंच पोर होत होते. माझ्या मी अंगा खांद्यावर खेळवली तिला आणि मोठी केली. आईची कमतरता कधीच जाणू दिली नाही तिला. कुठे गेलं? भाई प्लीज शांत व्हा प्लीज. वाटलं होत नवरी सारखी नटून थटून या घरातून जाईल. आणि मेल्यानंतर तिला नेली दवा खाण्यात चिरपाड करायला. पारूभाई तुम्ही चला प्लीज आज जाऊन पडा. चला त्या देशपांडेच्या संदेशला पाठवलं ना तिथे, त्यानंच मारलंच ना, त्यानंच काहीतरी केलंच ना तिला. बघा त्यानंच काय. ए शट अप, काय गडबड झाला? गेट आउट, गेट आउट फ्रॉम हियर. साहेब मला शांतपणा शिकवू नका, निघून जा तिला. चला पारूभाई. एक्सक्यूज मी धनराजजी. नाही, मी वसंत, त्यांचा पीए. हे धनराजजी. येस, आपण कोण? मी इन्स्पेक्टर धनंजय कर्णिक. वागळे साहेबांनी तुमच्या मुलीच्या अपघाताची केस माझ्याकडे दिली. नाही इन्स्पेक्टर साहेब, माझी मुलगी अपघात करणं शक्यच नाही. तो घातपात होता. माझी मुलगी अपघात नाही करू शकत. का? चिक्कार दारू पिऊन गाडी चालवत होती हे तर खरं आहे ना? तरी सुद्धा माझी मुलगी उत्कृष्ट ड्रायव्हर होती. ती झोपेत सुद्धा उत्तम ड्रायव्हिंग करू शकली असती. तोच तिच्या मागे गेला होता, त्यानंच मारलं असणार ते. नाही, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही लक्ष देऊ नका. सोनाच्या मृत्यूमुळे त्यांच्या मनावर शॉक बसलाय, भ्रमिष्ठ झालेत जरा त्या. ह्या कोण? त्यांचं नाव पारू. माझी मुलगी लहान असतानाच तिची बिचारीची आई गेली. तेव्हापासून माझ्या मुलीचं सांगोपण यांनीच केलंय, त्यामुळे साहजिकच होता ती गेल्यामुळे. पारूभाई, सोनाच्या मागे कोण गेलं होतं? संदेश, तोच तिच्या मागे गेला होता. अहो इन्स्पेक्टर साहेब, मी एकदा तुम्हाला सांगितलं ना की, आणि त्या संदेशला, म्हणजे तो संदेश माझा जो बिझनेस पार्टनर आहे देशपांडे, त्यांचा मुलगा, आणि मीच त्याला पाठवलं होतं सोनाला घेऊन यायला. पण मला एक कळत नाही, सोनाच्या गाडीमध्ये जी बाई शिरली तिची चौकशी का नाही करत तुम्ही? कशानं त्याच बाईनं माझ्या मुलीचा खून केला नसेल? ते मी माझ्या पद्धतीने शोधून काढीन. तुम्ही त्या देशपांडेचा फोन नंबर आणि पत्ता द्या, आणि संदेशचा मोबाईल नंबर सुद्धा. हा देतो, नंबर दे. यस सर.